आज आपण आवळा ज्यूस बनवत आहोत। तर आवळा ज्यूससाठी आपण घेतलेले आहेत आवळा, अद्रकचा तुकडा आणि पुदिना। तर बिया काढून घेऊन आवळा, अद्रक आणि पुदिना ज्यूसरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि ते चाळणीत किंवा गाळणीने ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे। जे ज्यूस निघेल ते आपल्याला घ्यायचं आहे आणि चोथा टाकून द्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपला आवळा ज्यूस तयार होतो। तर आवळा ज्यूसचे फायदे काय? तर आवळा ज्यूस, पुदिना आणि आवळा हे दोघेही पाचनशक्तीसाठी खूप महत्त्वाचे काम करतात। तसेच आपल्याला दिवसभराचा जो थकवा असतो तो थकवा दूर करण्यासाठी, तसेच रक्तशुद्धीसाठी आवळा ज्यूस खूप महत्त्वाचे काम करतो। तर पुदिनाही त्यात घालून घ्यायचा आहे, अद्रकही घालून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा आपला आवळा ज्यूस तयार होतो। जास्त काही खर्च नाही किंवा जास्त मेहनतही नाही, परंतु हे सकाळी सकाळी जेव्हा आपण सेवन करतो तर आपला दिवस एकदम छान जातो। एक ते दोन चमचे आपण जर दररोज ग्लासभर पाण्यामध्ये घालून घेतलं आणि त्यात मध घालून घेतले तर खूप असं छान पेय तयार होतं आणि आपल्याला सकाळी सकाळी एकदम फ्रेश असं फील येतो। त्यामुळे आवळा ज्यूस नेहमी सेवन करत जा।